नमस्कार, मी डॉक्टर आशिष जळक, संचालक श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर कहर केलेला आहे। एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून बारामती येथे काम करत असताना कोरोनाबाधित गरोदर स्त्रियांवर आम्हाला रोज उपचार करावा लागत आहे। यातील काही गरोदर स्त्रिया गंभीर स्वरूपाची लक्षणे देखील दाखवत आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे अजूनही आपल्या भारतामध्ये सरसकट लसीकरण झालेलं नाही। त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट लसीकरण देण्याचे धोरण ठरवलेले आहे आणि या मुद्द्यावरच मार्गदर्शन करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो। नव्यानं आई होऊ पाहणाऱ्या, टेस्ट ट्यूब बेबी करू इच्छिणाऱ्या, तसेच 18 वर्षावरील प्रत्येक स्त्रीनं या लसीकरणाचा अवश्य लाभ घ्या। मासिक पाळीमध्ये ही लस घेतल्यास काही दुष्परिणाम होतो, मासिक पाळीच्या दिवसामध्ये ही लस घेऊ नये, किंवा ज्यांना भविष्यात आई बनायचं आहे अशा स्त्रियांनी लस घेऊ नये, अशा प्रकारचे गैरसमज या लसीबद्दल पसरले जात आहेत। तर मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की 18 वर्षावरील सर्व स्त्रियांनी मासिक पाळीच्या कोणत्याही दिवशी लस तुम्ही घेऊ शकता। एवढेच नव्हे तर टेस्ट ट्यूब बेबी करायचं असेल, 2 महिन्यांनंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर अशा स्त्रियांनी सुद्धा अवश्यपणे लसीकरण घ्या। लसीकरण आणि लसीमुळे येणारी इम्युनिटी हेच सध्या आपल्याकडे कोरोनावर मात करण्यासाठी असलेलं सुरक्षा कवच आहे। तेव्हा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे मी सांगू इच्छितो की 18 वर्षावरील सर्व स्त्रियांनी लसीकरणाचा अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद।